नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी कमर्स सरमध्ये। मित्रांनो, महाजनकोने एक नवीन अपडेट जारी केलेली आहे, जी की आहे ज्युनियर फायर ऑफिसर, फायरमॅन आणि ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटीकरिता। ती काय ती अपडेट काय आहे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, आधीपण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर खाली रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच येणाऱ्या नवीन नवीन अपडेटची माहिती लवकरात लवकर मिळतो। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, अपडेट काय आहे की सुरक्षा व आग्निक संवर्गातील पदाच्या कागदपत्रे तपासणी ही पार पडलेली आहे, ठीक आहे। तेच त्या महाजनकोनी त्याची पात्र उमेदवारांची निवड यादी व अपात्र आढळून येणाऱ्या उमेदवारांची निवड यादीही त्यांनी जारी केलेली आहे, ठीक आहे, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला। तर ती कशी बघायची ते आपण चला बघूया ऑफिशियल वेबसाईटला जाऊन। तर हे मित्रांनो, आपण महाजनकोची ऑफिशियल वेबसाईट ओपन केलेली आहे, mahagenco.in, ठीक आहे। इथे आल्यानंतर आपल्याला करिअर टॅबवर क्लिक करावं लागेल। या करिअर टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यावर एक नवीन पेज ओपन होणार। इथे बघा, खाली थोडं स्क्रॉल केल्यानंतर इथे आपल्याला दिसून येते की जाहिरात क्रमांक 1 जानेवारी 2017, सुरक्षा आग्निक संवर्गातील पदाचे कागदपत्रे बळटांनी यंत्री पात्र उमेदवारांची निवड यादी व अपात्र आढळून येणाऱ्या उमेदवारांची यादी, संदर्भ महानिवेदी जाहिरात क्रमांक 1 2017, ठीक आहे। डाउनलोड करून बघा म्हणजे काय दिलं डिटेल्समध्ये। तर हे बघा मित्रांनो, आपण PDF डाउनलोड केलेली आहे, महानिवेदीने जाहीर केलेली 19 सप्टेंबर 2019 रोजी, ठीक आहे, निवड यादी आणि अपात्र आढळून येणाऱ्या उमेदवारांची यादी, ठीक आहे। याच्यात त्यांनी दिलेलं आहे की 12/7/2019 रोजी पार पडण्यात आली होती उमेदवारांची कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया, ठीक आहे। तसेच त्याच्यामध्ये आता उमेदवारांनी कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया दिवशी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे व तसेच ऑनलाईन प्रणामी अर्ज सादर करताना अर्जात भरलेली माहिती सिद्ध करण्याच्या अनुषंगाने पात्र व आवश्यक कागदपत्र अभावी अपात्र व गैरहजर आढळून येणाऱ्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे, ठीक आहे। इथे त्यांनी बघा दिलेल्या कनिष्ठ अधिकारी सुरक्षा म्हणजे ज्युनियर ऑफिस सिक्युरिटी पदाच्या कागदपत्रे पडताळणी अंती पात्र उमेदवारांची निवड यादी व अपात्र आढळून उमेदवारांची यादी याची पब्लिश केलेली आहे त्यांनी, ठीक आहे। तुम्ही इथे क्लिक करून ते डाउनलोड करू शकता, ठीक आहे। तसेच ज्युनियर फायर ऑफिसरकरिता पण त्यांनी ही लिस्ट जारी केलेली आहे आणि फायरमॅनकरिता म्हणजे आग्निककरिता पण त्यांनी पात्र उमेदवारांची आणि अपात्र उमेदवारांची यादी जारी केलेली आहे, ठीक आहे मित्रांनो। तर मित्रांनो, अशी अपडेट होती। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या ग्रुप्समध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला असेच येणाऱ्या नवीन नवीन अपडेटची माहिती लवकरात लवकर मिळत राहील। सो थँक्स फॉर वॉचिंग।